शहर का पूर्व नागपुर इलाका कई समस्याओं से घिरा हुआ है। जिन समस्याओं को हल करने और नागरिकों को राहत देने के लिए नगर सेविका नैना झाड़ी लगातार कार्यरत है, लेकिन कई समस्याएं होती है जो बड़े स्तर पर सुलझाए जाने की मोहताज होती है। इसलिए अब नैना झाड़ी अपने कदम आगे बढ़ाने जा रही है। आइए इस विषय पर उन्हीं से लेते हैं जानकारी। नैना संजय झाड़े, माजी नगर सेविका आणि सध्या मी पूर्व नागपूर विधानसभा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या विधानसभेची मी तिकीट मागत आहे आणि पूर्व नागपूरमधून मला उमेदवारी मिळून तिथे मी जिंकण्याची, जनता जी माझ्या सोबत आहे आणि मी पूर्व नागपूरमध्ये गेल्या 10 वर्षापासून मी वावरत आहे, तिथे काही कामं करत आहे। पूर्व नागपूरमध्ये ज्या काही समस्या आहे, खरा विकास हा होतच नाही आहे, जे कामं व्हायला पाहिजे ती कामं होत नाही आहे आणि अशा बऱ्याच समस्या, मी एक नगरसेविका असून सुद्धा मी माननीय पालकमंत्री नितीन राऊतसाहेब ज्यावेळी पालकमंत्री होते आणि माननीय आमदार अभिजित वंजारी यांच्या निधीतून जवळजवळ 10 कोटीचे कामं केलेले आहे। पूर्व नागपूरमधील गाडगे बाबा नगर इथे एक पूल हे आहे, पूल आहे, नाला आहे, नालावर पूल होता पण त्याला सुरक्षा भिंत नव्हती। मला आश्चर्य वाटतं की 15 वर्षापासून लोक निवेदन घेऊन जायचे आमदारांकडे, पण ते लोक माझ्यासारख्या नगरसेविकेकडे आले आणि त्यांचं काम, सुरक्षा भिंतीचं काम मी या माध्यमातून ते काम केलं। त्यावेळी ज्या काही समस्या पूर्व नागपूरच्या माझ्याकडे येत गेल्या, शिवणकरनगरचे लोक येत गेले, हे गेले की बाबा मॅडम तुम्ही काम करता, तर मला खरंच वाटलं की पूर्व नागपूरकडे विशेष करून या इतक्या समस्या आहे लोकांच्या तिथे, तर आपण इथे, मला जनतेकडून मागणी आली की ताई तुम्ही इथे तयारी करा पूर्व नागपूरमध्ये आणि तुमच्यासारख्या आम्हाला आमदार या क्षेत्रात पाहिजे आहे, असं जनतेकडून मला मागणी आली आणि मी हे सगळं तयारी त्याकरता करते आहे की पूर्व नागपूरातल्या नागरिकांना जो काही त्रास होतो आहे आणि जे कामं मी हातात घेतले ते यशस्वीपणे पार पाडत आहे। आज शिवणकरनगरमध्ये पाणी गेलं लोकांच्या घराघरात, त्यावेळी तिथले आमदार तिथे ढुंकून सुद्धा बघत नाही। भांडेवाडीसारखा मोठी समस्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे। सिम्बॉसिस कॉलेज तिथे आहे, जास्ती म्हणजे त्या भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी ड्रग्स पुरवल्या जाते बाहेरून, तर अशा काही ज्या मोठ्या समस्या आहे, या समस्यांना महिला सक्षमीकरणाची एक कार्यक्रम मी हाती घेतला। मी ठिकठिकाणी, नंदनवन झोपडपट्टी आहे किंवा काही भागामध्ये, मी ठिकठिकाणी महिला सक्षमीकरणाचे, रोजगाराविषयी मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेतलेले आहे। युवकांसाठी रोजगारविषयी संधी उपलब्ध किंवा नोकरी मिळणार नसेल तर त्यांना एखादा रोजगार कसा, रोजगारासाठी त्यांना काय शासकीय काय फायदे होऊ शकतात, या प्रकारचे मार्गदर्शन आपण रोजगार मिळावे तिथे घेतलेले आहे। आणि वेळोवेळी सगळे जे काही महिला बचत गट आहेत, या महिला आहेत, त्यांना कुठेही काही म्हणजे कुठल्याच प्रकारचं पूर्व नागपूरमध्ये याबद्दल काहीही काम झालेलं नाही। रजिस्ट्रेशन कुठे करतात, काय करतात, महिलांच्या ज्या योजना आहे महानगरपालिकेच्या असो की शासनाचे असो, ह्या कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही आणि त्यावर कुणीच काम केलेलं नाही। इतक्या पूर्व नागपूरमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मला खरंच असं वाटतं की ही जनता वंचित आहे या सगळ्या गोष्टींमुळे। आणि शिवणकरनगरसारखी झोपडपट्टी जिथे 15 वर्षापासून कोणी बघत नाही येऊन आमदार, अशी परिस्थिती आहे। या सगळ्या गोष्टींमुळेच मी, आणि मला असं वाटतं की मी इथे जनतेची जर मला साथ आहे, तिन्ही ब्लॉकमध्ये आमचे काँग्रेसचं खूप चांगलं काम आहे, तरी पण इथे मी जनता माझ्यासोबत आहे, तर मला जर पक्षाने संधी दिली, मी आज इथे फॉर्म भरण्याकरता आलेली आहे देवडिया काँग्रेस कमिटीमध्ये। आणि सर्वप्रथम मी आमचे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार माननीय नितीनजी राऊतसाहेब यांच्या आशीर्वाद घेतला आणि आज देवडियामध्ये फॉर्म भरण्याकरता आली। तसेच मी उद्या आमचे शहर अध्यक्ष सन्माननीय विकासभाऊ ठाकरे यांच्याकडे सुद्धा जाणार आहेत, माननीय विलासभाऊ मुत्तेमवार, माननीय सतीश बाबूजी चतुर्वेदी यांच्याकडे सुद्धा शहराच्या लेवलवर मी त्यांचा सुद्धा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे। आणि मी
माझ्यासोबत माझे सगळे सहकारी ही जनता सुद्धा सोबत जाऊन मी विधानसभा पूर्व नागपूरची विधानसभा मला द्यावी अशी विनंती करणार आहेत. आणि प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्याकडे सुद्धा सर्व काँग्रेसचे कार्यकर्तागण तसेच समाजाचं सुद्धा एक तिथे वातावरण आहे. ही 1.5 लाख जवळजवळ तेली समाजाचं तिथे सगळे वेगवेगळे विविध संस्थांचं निवेदन हे आपण नानाभाऊंना सगळे जाणार आहेत. आणि पक्षाने मला जर तिकीट दिली, मला संधी दिली पूर्व नागपूरमध्ये लढण्याची, तर मला विश्वास आहे की 76,000 जरी लीड मिळालेली आहे या लोकसभेमध्ये विजयी उमेदवारांना, पण तरी त्यांचा चक्रव्यूह मी तोडू शकते असा मला विश्वास आहे. कारण जनता माझ्यासोबत आहे आणि ही सीट आपल्या पदरात पडू शकते काँग्रेसच्या. मला जर उमेदवारी दिली तर एवढा मला आत्मविश्वास आहे, कारण जनता माझ्यासोबत आहे आणि माझे कामं. डायमंड नगरमध्ये अंधार होता, अंधार अक्षरशः पूर्व नागपूरचा भाग, पोल मी लावले डायमंड नगरमध्ये. ही परिस्थिती आहे, म्हणजे जिथे विकास ते उगीचेच रस्ते उखडणं आणि काम करणं. फक्त एवढा निधी पूर्व नागपूरमध्ये येतो, पण प्रॉपरली काम कुठेही सुरू नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की जनतेच्या न्यायासाठी, जनतेलाही महिलांच्या हक्कासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी जनता माझ्यासोबत आहे. आणि विधानसभा जर मला आशीर्वाद दिला सर्वांनी, माननीय वडेट्टीवार साहेबांकडे मी जाणार आहे. सर्व वरिष्ठ लोकांशी मी भेटी घेत आहे आणि त्यांचा सल्लासुद्धा घेत आहे की कशा प्रकारे आपण ही इथे आपण आपली विधानसभेची तिकीट कशी काढू शकू, काम कसं करायला पाहिजे, ह्यासुद्धा मी त्यांचं मार्गदर्शन घेते आहे. आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना मी भेट घेत आहे. मला इथली पूर्व नागपूरची विधानसभा द्यावी अशी मी विनंती करते. आणि मला पूर्व नागपूरचं एक काम करण्याची, महिलांमध्ये, युवकांमध्ये आणि त्या भागाचा म्हणजे एक विकास करण्याची संधी मला द्यावी. आणि तिथे काँग्रेसचा आमदार निवडून यायचा असेल तर ती जागा आपल्या पदरात पडायची असेल तर मला संधी द्यावी. हा, आणि मी ती सीट काढू शकते असा मला विश्वास आहे. कारण धन्यवाद. सनशाइन इन्फ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इन्फ्रा 7 मौजा खरसोली में. भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर. NMRDA सेंशन विद RL प्लॉट्स फॉर सेल. नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ. हमारी विशेषताएं ओपन स्पेस, वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन. लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड. अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल. फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल डायरेक्टर 9371436010. आर ऑफिस एड्रेस प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, बिसाइड अथर्व टायर, नागपुर.